नमस्कार शेळे पालक मित्रांनो, हा पार्ट टू आहे व्हिडिओचा आणि यात आपण चर्चा करणार आहोत चारा व्यवस्थापन आणि शेळच्या दिनचर्येबद्दल। तर पहिला प्रश्न असा आहे सर, चारा व्यवस्थापनामध्ये पहिला प्रश्न असा आहे, हा फार्म अर्ध बंदिस्त आहे की पूर्ण बंदिस्त आहे? फॉर्म अर्ध बंदिस्त आहे, पण प्लॅन आपला फ्युचरमध्ये पूर्ण बंदिस्त करायचा आहे। अच्छा, आणि मग चारणं हे परवडतं का? चारणं परवडतं जेव्हा बाहेर चांगला चारा आहे आणि कमी टाइममध्ये आणि जवळच चारा असेल तर तो चांगला परवडतो। अच्छा, चांगल्या म्हणजे त्याचा आपण प्रॉफिटेबल राहतो। आणि जर चारा नसेल बाहेर तर त्याच्याने फिरण्यामध्ये एनर्जी जाते आणि पोट भरत नाही। अच्छा, आणि उपासमार होते शेळ्यांची। हां, किती महिने चारतात सर? सिजनेबल असतो, जेव्हा आपण जंगल म्हणजे शेतांवर उलगणी सुरू होते आपल्याकडे तेव्हा आपण चारतो। उलगणी म्हणजे कापसाचा जो रेसिड्यू उरलेला असतो कापूस वेचल्यानंतर त्याला ते तसं सोडलं जातं आमच्या भागात खानदेशात। कापसाचा उरलेला भाग त्याला उलगणी म्हणतात। तर ते जेव्हा सुरू होतं त्यावेळी शेळ्या बाहेर चरायला जातात, म्हणजे ते सहसा नोव्हेंबर डिसेंबरपासून स्टार्ट होतं। ते मोठ्या प्रमाणावर आहे आपल्याकडे। हां, कापूस हे इकडचं मेन महत्त्वाचं पीक आहे, मोठं कॅश क्रॉप। आणि साधारण 8 महिने 6 महिने। अच्छा, 8 ते 6 महिने शेळ्या बाहेर चरतात आणि त्यानंतर इतर दिवस मध्ये असतात। तर जेव्हा शेळ्या कोंडलेल्या असतात तेव्हा चारा कोणता टाकतात तुम्ही? चारा आमच्याकडे नेपियार आहे, हिरवा चारा। नेपियार कोणतं? नेपियार सुपर नेपियार आहे, DHN6 आहे। DHN6, हा, धारवाड युनिव्हर्सिटीचा DHN6। हा, परत दशरथ गवत आहे, परत घास गवत आहे। घास म्हणजे मेथी घास आणि कडवळ, इलायची गवत, कडवळ पण आहे। आणि ह्या सर्व चारांचं म्हणजे आणि परत कोरडा चारा पण टाकतो आपण त्याच्यात। अच्छा, आणि ओला कोरडा हिरवा आणि कोरडा चारा असं त्याच्या प्रमाणानुसार टाकतो। अच्छा, कोरडा चारात काय काय? कोरड्या चारात आपण पुट्टी केलेला कडबा असतो शाहू ज्वारीचा, म्हणजे आपल्याकडे दादर म्हणतात खानदेश मध्ये। अच्छा, शाहू ज्वारीचा कडबा कटर केलेला तो चांगला खातात। परत दुसरा भुईमुगचा पालाही चांगला खातात, भुईमुगाचा पाला। अच्छा, अजून स्थानिक इतर जर चारा भी स्टॉक केला त्याच्यावर प्रक्रिया केली गव्हाच्या कुटार। अच्छा, युरियाच्या प्रक्रिया वगैरे केला तर चांगला खातात तो पण चांगला आहे। आणि ते हरिपत्ती वगैरे याच्या काही नांदी लागायच्या नाही, ते हरिपत्ती वगैरे हा राजस्थान मधला चारा आहे। तुरभुसा हरिपत्ती हा खूप महाग येतो आणि तो परवडत नाही असा यांचा अनुभव आहे। मी यांच्याशी आधी बोललोय, त्यानंतर दुसरं आहे सायलेज केलं आहे का सर तुम्ही? हा, आम्ही म्हणजे 2019 केलं होतं सायलेज, आणि मकाचं होतं ते एकदम बेस्ट आहे सायलेज। अच्छा, चांगला रिझल्ट आहे, रिझल्ट पण चांगला आहे त्याचा, आणि मॅन पॉवरचा बी खर्च कमी होतो। अच्छा, त्याने टेन्शन कमी राहतो त्याचं। अच्छा, हा, म्हणजे सायलेज हा मुरगास कधी चांगला आहे, योग्य आहे कधी असला। खुराक देतात का सर तुम्ही? हा, खुराक देतो आणि मका। खुराक मध्ये काय असत? मका आणि ज्वारी वगैरे धान्य मिक्स धान्य करून देतो। अच्छा, मिक्स आणि म्हणजे मका ज्वारी वगैरे, आणि त्याला काही भिजवून देतात की दळून भिजून काही भरडा करून? तसं आवश्यकता वाटली काही आपल्याला त्याच्यात मिनरल वगैरे मिक्स करायचं तेव्हा भरडा करायचा, नाही तर मग असं डायरेक्ट देतो। अच्छा, आणि सगळ्या शेळ्यांना रोज देतात का? सगळ्या शेळ्यांना नाही देत आम्ही, पण त्या ज्या विशिष्ट पिरियड मध्ये म्हणजे जसं गाभण काळ शेवटचा एक महिना प्रजननाच्या वेळी। अच्छा, जेव्हा ब्रीडिंग करायचंय त्यावेळी आणि गाभण असतात तेव्हा, गाभण असतात तेव्हा शेवटचा एक महिना आणि व्याल्यानंतर नंतरचा एक महिना असा प्रकार। चारा जर चांगला असला तर त्याची बी काही गरज पडत, खुराकाची काही म्हणजे खुराक अतिशय कमी वापरला जातो इथं, अत्यल्प प्रमाणात खुराक वापरला जातो। अच्छा, ठीक आहे सर, आता आपण दुसरा प्रश्न विचारू सर, दिनचर्या कशी असते सर फार्मची रोजची? दिनचर्या म्हणजे सकाळी 6:30 वाजेपासून आपला सफाईचं काम सुरू होतं। अच्छा, म्हणजे उजाड झाल्यावर ते सफाई झाल्यावर नंतर आपण पिल्लांना दूध पाजतो, आणि दूध पाजल्यानंतर तोपर्यंत 9 वाजून जातात 9 वाजेपर्यंत, आणि काही निरीक्षण केलं जातं याचं शेळ्यांचं आजारी वगैरे काही प्रॉब्लेम आहे का, मग त्यांना इलाज करून परत 9 वाजतेपर्यंत चारा टाकायचा, लागणार असेल तर चारा टाकायचा, नाही तर बाहेर जर घेऊन जायचं असेल 9 वाजेनंतर घेऊन जातो, आणि 1-2 तासात फिरून आणतो 12-1 वाजता।
अच्छा आल्यानंतर ते पाणी वगैरे टाकायचं त्यांना द्यायचं आणि मग पाणी दिल्यानंतर दुपारी दोन अडीच तीन एक वाजेनंतर त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन केलं म्हणजे टाकायचं असेल तर म्हणजे जे सकाळची रुटीन होती तीच नंतर परत तीन वाजेनंतर रिपीट करायची फक्त सफाई एकच वेळेस होती दिवसातून पण सेम रुटीन आणि पिलं दिवसातून तीनदा पाचतो आणि खुराक पण खुराक केव्हा टाकतात सकाळीच टाकतो खुराक अच्छा आणि ब्रीडरला काही एक्स्ट्रा खुराक आहे का हा ब्रीडरला सीझन नुसार जसं आवश्यकता वाटली फक्त सीझन नुसार ज्यावेळी ब्रीडिंग करायचं त्याचं त्याच्यानुसार त्याचा त्याला कमी जास्त आणि जास्त करून सर्व दिनचर्या वगैरे हे सर्व गोष्ट सीझनेबल असतात सीझन नुसार बदलत असतात आणि अजून दुसरी गोष्ट स्थानिक ज्या परिसरामध्ये जसं वातावरण असेल भौगोलिक याच्यावरच ते आपल्याला निर्णय घ्यावा लागतो दिनचर्या कशी असावी बरोबर बरोबर किती मजूर कामाला आपल्याकडे तीन माणसं कामाला आहेत अच्छा आणि मजुरांचा प्रॉब्लेम येतो का मध्ये म्हणजे प्रॉब्लेम येतो तसा आता याच्यावर आपल्यावर पण हे आणि माणसांवर पण असतं अच्छा दोघांचा जुळून घेणं माणसं मिळणं ते प्रश्नच आहे खूप मोठा समस्याच आहे याच मोठ्या समस्येमुळे बरेच शेळी पालक परेशान झालेले आहेत आणि त्यामुळे फार्म बंद करण्याचं हे पण एक प्रमुख कारण आहे की मजूर मिळत नाही म्हणून मजूर कुठले आहेत सर मजूर आपले एमपी मधले अच्छा ठीक आहे चालेल तर हा सेकंड पार्ट होता दिनचर्या आणि चारा व्यवस्थापनावर परत पार्ट 3 येणार आहे आपण चॅनलशी जुळून राहा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू.